तर आज मला वाटते सगळ्यात मोस्ट वॉन्टेड व्हिडिओ म्हणू शकतो आपण. मोस्ट वॉन्टेड बर. कारण आयडी जसं आपल्या सगळ्यांना माहिती की आपले व्लॉग मधली वन ऑफ द फेवरेट कॅरेक्टर आहे. आज Q&A होणार आहे. बरेच लोकांना बरेच आयडी बद्दल गोष्टी माहिती पडत त्यामुळे आजचा व्हिडिओ आपण करत आहे. आपण हसू शकतो या व्हिडिओ मध्ये. आयडीच खरं नाव काय तुला जिथे कुठे असेल तुला कृष्णाची आयडी नाव काय. माझं नाव मंगल. तू जेव्हा लहान होतीस तेव्हा तुझं फेवरेट गेम काय होता खेळायचं. मी लहान शाळेत होती त्यावेळेस. पळणीत पहिली, लंगडीत पहिली, खो खोत पहिली, दोरीच्या उड्यात पहिली, पळण्यात सगळ्यात फर्स्ट. खूप खेळले. झाडावर चढायला पहिली, उतरायला पहिली, जांभळ काढायला. म्हणजे माझी आणि माझ्या भावांची शर्यत लागायची. मी एकटी चार भावा. मग त्यांच्यापेक्षा मी वर चढायची. पानाचा आंबा शेवटचा तो मी जाऊन काढायची. भाऊ खाली काय म्हणाल तुला शाळेत काय नाव होतं. शाळेत नाव माझं मंगल. म्हणायचं काय मंगल म्हणून असतील. मंगल नाही एमटी पवार. एमटी एमटी पवार माझं यम. वडिलांचं तुकाराम टी. काय एमटी डोक्यात काय आहे का नाही आहे. आहे सगळं आहे. एमटी म्हणायचं एमटी एमटी म्हणजे मोकळं 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 डोकं मोकळं डोकं. आता आपले फाईव्ह सेन्सेस असतात आपल्याकडे. आपण बघतोय आपल्याला टेस्ट असते, स्मेल असते, ऐकू शकतोय आणि फील. ह्यात एकच जर ठेवू शकली तर कुठलं ठेवणार. बघू शकणार. अरे कानानं नाही ऐकायला तर चालते, डोळ्यानं दिसतंय ना. जिभेला चव नाही ना खरं. जिभेला चव नसली तर कसतरी घालून पोट भरतंय. डोळे नसल्यावर काहीच उपयोग नाही. आणि हे पण फील होणार नाही तुला असं लावलेलं. नाही झालं तर नाही झालं. पुनवून सांगेन. पण डोळे पाहिजे. डोळे पाहिजे. तू कुठल्या प्राण्यासारखी आहे. एक एक प्राणी जर तुला रिप्रेझेंट करायचं असेल म्हणजे काय. कुठला प्राणी तुझ्यासारखा वाटतोय. दैडी पहिल्यावर सिंह आठवतोय. मला वाघ. एक वाघ एका वाघिनी बरोबर. कारण मी पहिल्यापासून वाघासारखीच राहिली. एमटी वाघीन. एमटी वाघीन. एमटी म्हणजे रिकामी वाघीन नाही रे. अरे आता टंग ट्विस्टर आहे. कडू कारलं करू कारलं. कडू कारलं करू कारलं. कडू कारलं करू काढलं. करू काढलं करू काढलं. करू काढलं करू पाडलं. करू पाडलं करू पाडलं. मळक फडक मळक मडक. मळक फडक मळक आजकालच्या मुली. आजकालच्या मुली खूप मेकअप लावतात आपण बघतोय. त्याबद्दल काय म्हणणार. तू जेव्हा लहान होतीस तेव्हा काय मेकअप बिकअप ड्रेसिंग सेन्स आणि मेकअप. ड्रेसिंग सेन्स आणि मेकअप आजकालच्या मुलींबद्दल काय वाटते. नाही मेकअप करूच नाही ना. एक तरी मोबाईल भेटली काळी मिट्ट बाई तिनं मेकअप करून 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 अतिसुद्धा झाली. आणि ती पार्टीला गेली तिला घाम आला. तिला घाम आल्यावर तिनं पुसायचा प्रयत्न केला. असं पुसल्यानंतर हे काढलं सुद्धा काय मेकअपचा. आम्ही बसलो. विषय तोच आहे ना. ऐक विषय तोच आहे ना. ते मेकअप लावायचं कारण आहे सुंदर दिसण्यासाठी. दिसण्यासाठी आपण मुळात सुंदर असल्यावर मेकअपची गरज नाही. सुंदर नसल्यावर काय करायचं. नसलं आहे ते देवाने दिलंय ते रूप तसंच ठेवायचं. थोडं पावडर बिवडर. पावडर लाव. पावडर लावते. पावडर सगळी जण लावते. पावडरचा काही इफेक्ट होत नसतो. पावडर थोडस चेंजिंग साठी पावडर लावायची. मेकअप मेकअप नाही. तू 15 दिवस गावात राहतीस, 15 दिवस शहरात राहतीस. शहर चांगलं का गाव. शहर चांगलं पण शहरातली माणसं चांगली नाही. गावातली चांगली. गावातली माणसं आपल्याला येतात भेटतात. आपण पाणी देतो चहा देतो दोन गोष्ट चांगल्या बोलतात. शहरात तसं कोण कोणाला विचारत नाही. आज आपल्या रूम मध्ये चहाचा तर प्रश्न तुम्ही गेट मधनं पण आत येऊ देत नाही. आमचं तसं नाही. माझ्यात किती पण येऊ दे माणसं विचारायला. विश्व माझ्या जवळ आहे. सगळ्यांना चहा दिल्याशिवाय माझ्यापासून माणूस जात नाही. कसलाही गरीब असू दे, भिकारी असू दे, श्रीमंत असू दे, गाडीवाला असू दे. चष्मा भारी का. चष्मा भारी का. चष्मा आता डोळ्याचे ऑपरेशन झाले मग चष्माच वापरायला पाहिजे. गॉगल घालून थडकायच काय काम आहे कुणाला. गॉगल वापरत हे लावता येते की आपल्याला. काच लावता येते की नंबर वन. मला माहित नाही. मग मी तुम्हाला आणून दे.
हा मला म्हणणार गॉगल दिल्लीहून खास आणलेला आहे. चांगला दिसायला चांगलं दिसते पण अंधार अंधार दिसतो. उन्हात घालते ना. पंजी झालीस तू? पंजी झाली. अमृत रूप तुला कसं वाटत? कसं वाटतं मी मला ना पंतू झाला मला कसं वाटतं मी चांगलंच वाटणार ना. अपेक्षा काय अमरेंद्रकडनं कसा काय पहिलवान फुटबॉलर तब्येत राखायची त्याला तब्येत वडिलांसारखी त्याच्या वडिलांसारखी एवढा जाड पण नको त्याचा काय उपयोग नाही. पहिलवान आहे पहिलवान आहे. मेडियम चांगला असावा. वहिनींबद्दल काय प्रतिक्रिया? छान आहे सुंदर आहे देखणी आहे. पहिला मुलगा झाल्यामुळे त्यावर तिच्या तिचे धन्यवाद अभिनंदन आभार आभार मानले. चांगली आहे सुंदर आहे म्हणजे आणि ह्याच्याबद्दल हुशार आहे विचार आहे नाही तिचं हुशार की अजून कुठं दाखवलीच नाही ना. जगात एक फिलॉसॉफिकल कॉन्सेप्ट आहे नेचर वर्सेस नर्चर. मराठीत बोल सांगायला झाला. आता एखादं बाळ जेव्हा जन्माला येते तेव्हा ते जन्मीच ते जे गुण येतात का त्याला जसं वाढवलं जातं त्याच्यावर ते जे गुण ठरतात. लहान मुलांना आपण जे शिकवी तशी मुलं वागतात. म्हणजे असं नाही बोलायचं असं नाही चालायचं असं कुणाला काय म्हणायचं नाही. आता तो मुलगा तो मला काय म्हणला माहितीये परवा तुला पाण्यात उचलून नदीत फेकून दे. पाण्यात उचलून नदीत तुला एवढा आहे पाण्यात उचलून नदीत फेकून दे. म्हणजे हे आईला सुद्धा तो आवरत नाही. लहान पोरग लहान आहे दोन वर्षाचा दीड वर्षाचा असं. म्हणजे ही असली भाषा नको. त्याच वेळेस त्याला एक चापट मारायची. जन्मसिद्ध काय नाही त्याला जसं आपण जे फीडिंग देणार ते शिकवल तसं ते शिकतो. तीन जणांना जेवायला बोलवायचंय तुझ्या हातचं जेवण घालाय कुणाला बोलवणार? देवेंद्र फडणवीस. हा यस दुसरं चंद्रकांत दादा. माझं हातचं अजून खाल्लेलं नाही. तिसरं कोण सांगेल? ज्योतिरादित्य शिंदे. नारायण राणे साहेब. नारायण राणे. हा अरे ते लपून लपून मूवी बघायला जायचे ते तर विचारा. कोण आयडी आणि माई तू लपून लपून पिक्चर बघायला जायचीस खूप. जेवढे सगळे दादांना चोरून जवळ 100 पिक्चर मी बघी. काय झालं त्यांनी कारखान्याचं नादाला लागले आणि मी इकडे पिक्चर कारखान्यात तुला पिक्चर जाणार. मी 12 खेळ बघणार पुन्हा 3 खेळ बघणार 6 घरी येणार. किती पिक्चर आहे? एकच पिक्चर आहे नाही 12 वेगळा आणि 3 पासून वेगळा असतो. मग 12 बी तिकीट काढायचं 3 बी तिकीट काढायचं 6 तास सलग बसायचं. म्हणजे जुने जेवढे पिक्चर आहेत की कुठलाही पिक्चरचं नाव सांगा माझा कुठला पिक्चर चुकलाय असं नाही. आवडता नट कोण? आवडता नट असं नाही सगळे त्यावेळेचे चांगले. आता वेळेस त्यांना कार्तिक आर्यन आवडत. आमचं डिस्कशन असते. कार्तिक आर्यन छान आहे सगळ्यात पहिल्यातला. पिक्चर नाही मला तू कुठल्या पिक्चर मध्ये बघितलं? मी त्याचे फोटो बघते टीव्हीवर. मी तुझा पिक्चर अजून एक पहिल्यातल्या. हा रेखा माधुरी. माधुरी पण छान आहे. म्हणजे आहे सगळ्या पण जुन्या नट्या त्या वेगळ्याच ब्लॅक अँड व्हाईट. आताचे तसं नाही ती मजा नाही. आता आता काही नाही आता पिक्चरच नाही आहेत. लाबड दिंगा आहे. आपण आपल्या ब्रँड वरती ऑनलाईन नवीन कलेक्शन लॉन्च केले साड्यांचं आणि टी शर्ट दिसायला काय हा टी शर्ट पण नवीन कलेक्शन आहे. त्यांना जाऊन सांग की krishmadik.com वरून शॉपिंग करा. सगळ्यांनी आमच्या krishmadik.com krishmadik.com वर जाऊन सगळ्यांनी शॉपिंग करा. जाऊन पहिलं केम ब्रँडला जाऊन सगळ्यांनी भेट द्या. त्याचे सगळे कपडे तुम्ही घ्या. सगळ्यांना ज्यांना दिसेल त्यांना सांगते लाईक करा सबस्क्राईब करा.